सर एका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण कांदे पोहे बघणार आहोत पण एका वेगळ्या ट्विस्टसह आणि वेगळ्या चवीचे कांदे पोहे बघणार आहोत साहित्यही तेच आहे पदार्थही तेच आहे पण आपण वेगळं इथे पदार्थ वापरणार आहोत आणि खूप टेस्टी असे हे आपले कांदेपोहे तयार होतात तर त्यासाठी इथे मी चाळणीवर कांदेपोहे स्वच्छ असे चाळून घेतले आणि त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि ते एकदा धुवून घ्यायचे आहेत हे तुम्ही नळाखाली डायरेक्टली धुवून घेतले तरी चालणार आहे व्यवस्थित पाणी त्यामध्ये मिक्स करा आणि हे आपण असेच ठेवून देणार आहोत त्यातलं पाणी हे आपण पूर्णपणे निथळू द्यायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्टली पाण्यातून काढून आणि मग चालणीवर ठेवले तरी चालतील त्यानेसुद्धा पोहे छान मोकळे सळसळीत सवर्ण तयार होतात आता आपण फोडणी तयार करून घेऊया तर त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवले दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडीशी शेंगदाणे आपण फ्राय करून घेणार आहोत छान असे ते खमंग तळून घ्या आणि आपण ते काढून घेणार आहोत हे तुम्ही फोडणीमध्ये डायरेक्टली वापरू शकता पण ते थोडेसे मऊ पडतात म्हणून सुरुवातीला आपण हे खमंग करून घ्यायचे आणि मग नंतर ते काढून घ्यायचे वाटीमध्ये आपण ते काढून घेऊया असं केल्याने शेंगदाण्यातला जो खमंगपणा आहे तो छान पोह्यांमध्ये तसाच राहतो त्या अजिबात मऊ पडत नाही आणि त्याच तेलामध्ये आपण थोडीशी मोहरी थोडीशी जिरे आणि तुम्हाला आवडत असतं असेल तर तुम्ही थोडासा हिंगसुद्धा यामध्ये घालू शकता त्यानंतर एक मोठा कांदा मी कापून घेतला आहे आणि तो आपण परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर फ्रोझन मटार आपण इथे वापरले आहे आणि तेसुद्धा आपण तेलावर खमंग असे परतून घ्यायचे आहेत कांदा आपला तयार होतो आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता फार तिखट नाही आहे म्हणून दोन मिरच्या मी वापरल्या आहे आणि पाणी न टाकता अशा पद्धतीचं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता हे वाटण आपण कांद्यामध्ये घालणार आहोत हे वाटण तुम्हाला जेव्हा फोडणीमध्ये टाकायचं आहे तेव्हाच बनवा कारण इथे मला कॅमेरा सेट करावा लागतो आणि कढई सेट करावी लागते थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं म्हणून थोडीशी काळपट झाली आहे पण तुम्ही जेव्हा वाटणामध्ये तुम्हाला टाकायची आहे तेव्हाच ती मिक्सरला फिरवा जेणेकरून त्याचा जो हिरवा कलर आहे तो तसाच राहतो अजिबात त्याच्यामध्ये बदल होत नाही तर थोडंसं आपण हे परतून घेतलं आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी हळद घालूया यामध्ये तुम्ही थोडासा बटाटासुद्धा वापरू शकता जर तुम्हाला बटाटा खायचा असेल तर बटाटासुद्धा घालू शकता पातळ काप करा आणि ते तेलावर छान असे परतून घ्या त्यानेसुद्धा पोहे हे छान तयार होतात तर हे थोडं आपण मिक्स करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण भिजवलेले जे पोहे होते ते हाताने थोडेसे मोकळे करून घ्यायचे आणि मग यामध्ये ॲड करायची त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालणार आहोत यापूर्वीसुद्धा आपण चिंचगोळातील पोहे बटाटा पोहे मटार पोहे याची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे आणि त्यानंतर तळलेले जे शेंगदाणे होते ते यामध्ये टाकून घ्यायचे किंवा हो तुम्ही हे पोहे जेव्हा सर्व कराल तेव्हा वरून शेंगदाणे घातले तरी चालतील किंवा अशा पद्धतीने मिक्स करताना घातले तरी चालणार आहे छान असं मिक्स करून घ्यायचे हलक्या हाताने मिक्स करा जेणेकरून पोहे हे तुटणार नाही आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचे आणि कमी गॅसवर आपल्याला ची एक वाफ काढायची तर तुमचे पोहे खूप कोरडे झाले असतील तर यावर थोडासा पाण्याचा हपका मारा आणि मग झाकण ठेवा पण इथे मला फारशी गरज वाटत नाही आहे म्हणून मी ते फक्त झाकण ठेवते आणि दोन मिनटासाठी आपण कमी गॅसवर हे वाफून घ्यायचं आहे तर दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले पोहे हे छान असे तयार झालेत आणि कोथंबिरेचा जो सुवास आहे ना तो खूप छान आणि त्याची चव खूप छान आपल्या पोह्यांना येते तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि हे पोहे तुम्ही कुठल्याही ग्रेव्हीबरोबर सर्व करू शकता किंवा असेही छानच लागतात किंवा मिसळचा कट असेल किंवा तुम्ही हे इडलीचं सांबर असतं त्याबरोबरसुद्धा सर्व करू शकता खूप टेस्टी लागतात हे मी आज काबुली चण्याबरोबर सर्व करते तर काबुली चण्याबरोबरसुद्धा अप्रतिम लागतात मस्त लिंबू घ्या आणि बारीक शेव असेल तर बारीक शेव घ्या मस्त असे हे आपले कांदेपोहे रेडी आहेत तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू